हिंदी साहित्य विश्वातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक आचार्य डॉक्टर आनंद प्रकाश दीक्षित यांना शब्दसृष्टी प्रतिष्ठानतर्फे यंदाचा शब्दसृष्टी डॉक्टर विजया स्मृती जीवनगौरव सन्मान जाहीर करण्यात आला आहे. भारतीय साहित्यकला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान शब्दसृष्टीने दरवर्षी भारतीय साहित्यकला विशेषतः हिंदी किंवा मराठीतील एका साहित्यकाला त्यांच्या दीर्घकालीन साहित्यिक योगदानासाठी हा शब्दसृष्टी डॉक्टर विजया स्मृती जीवनगौरव सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सन्मानासाठी डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, डॉक्टर दामोदर खडसे, डॉक्टर रामजी तिवारी आणि डॉक्टर प्रकाश भातंब्रेकर या चार ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांची सन्मान समिती गठीत करण्यात आली होती. या सन्मान समितीच्या संयोजकाची जबाबदारी डॉक्टर सुनील देवधर यांनी पार पडली आहे. या समितीने साहित्य समीक्षा आणि शिक्षण क्षेत्रात बहुमोल योगदान दिलेल्या आचार्य डॉक्टर आनंद प्रकाश दीक्षित यांची या प्रथम शब्दसृष्टी डॉक्टर विजयास्मृती जीवनगौरव सन्मानासाठी निवड केली आहे. सर्व भारतीय भाषांमध्ये हिंदी व मराठी या दोन भाषांच्या माध्यमातून साहित्य, कला व संस्कृती यांचं आदान प्रदान करीत आहे. गेली 13 वर्षामध्ये हिंदी मराठी पत्रिका शब्दसृष्टी याचे 7 विशेषांक प्रकाशित करण्यात आले आहेत. पहिला विशेषांक साहित्य अकादमी पुरस्कार 2006, दुसरा डॉक्टर हरिवंशराव बच्चन विशेषांक हिंदी मराठी आदान प्रदान विशेषांक, चौथा भारतीय गझल विशेषांक, पाचवा चंद्रकांत बांदिवडेकर विशेषांक, सहावा डॉक्टर विजया स्मृती विशेषांक आणि